पुढची बातमी बघूयात. राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. राष्ट्रवादीकडून नितीन पाटील तर भाजपकडून धैर्यशील पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. धैर्यशील पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये हा अर्ज दाखल केलाय. तर राज्यसभेसाठी ही पोटनिवडणूक होतीये, दोन जागा आहेत, यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. काहीसं शक्तीप्रदर्शन सुद्धा करण्याचा प्रयत्न आपण बघतोय. भाजपकडून धैर्यशील पाटील यांनी हा अर्ज दाखल केलाय आणि देवेंद्र फडणवीस यांची ही विशेष उपस्थिती आपण बघतोय. देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण हे सगळे या अर्ज दाखल करण्याच्या वेळेला उपस्थित होते. अर्ज भरत असताना भरत गोगावले हे सुद्धा त्या ठिकाणी होते. राष्ट्रवादीकडून नितीन पाटील यांनी सकाळच्या वेळेला हा अर्ज दाखल केलेला आहे. आणि याविषयी बोलूया, सुशांत सावंत आहेत आपल्यासोबत. सुशांत, यामिनी आपण जर बघितलं असेल तर महायुतीच्या दोन्ही उमेदवारांनी जे आहे ते आपले उमेदवारी अर्ज जे आहेत ते भरलेले आहेत. भाजपकडून धैर्यशील पाटील तर अजित पवार गटाकडून नितीन पाटील यांनी खरं तर उमेदवारी अर्ज भरलेला आहे. दोन जागा ज्या आहेत त्या रिक्त होत्या, एक पियुष गोयल यांची जागा आणि दुसरी जागा जी आहे ती उदयनराजे भोसले यांची जागा. दोन वर्षाचा काळ उदयनराजे भोसले यांच्या जागेचा होता आणि हाच कार्यकाळ जो आहे यासाठीच उमेदवारी अर्ज जो आहे तो भाजपकडून देण्यात आलेला आहे. धैर्यशील पाटील खरं तर रायगडमधील येतात आणि मागील काही महिन्यांपासून त्यांच्याच नावाची चर्चा होती आणि यामुळे कोकणात कुठेतरी एक बळ देण्याचा हा प्रयत्न भाजपचा आहे. आपण जर बघितलं असेल तर लोकसभा निवडणुकीत भाजपला कोकणातच अपेक्षित यश मिळालं होतं, बाकी इतर ठिकाणी महाराष्ट्रात हवं तसं यश मिळालं नव्हतं आणि त्याचमुळे धैर्यशील पाटील यांना भाजपनं उमेदवारी दिलेली आहे. आगामी विधानसभा निवडणुका बघता आणि कोकणातील जागा बघता ही उमेदवारी जी आहे ती महत्वाची मानली जाते. बरं, धन्यवाद सुशांत या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.